फोडणीचं वरण तर आपण रोजच बनवत असतो पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने छान आंबट गोड चवीचं कैरी घालून केलेलं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत खूप सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी तुरडाळ घेतलेली तुरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची यामुळे तुरडाळ पचायला हलकी होते ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा गॅसेसचा त्रास होतो तर तो त्रासही यामुळे होत नाही त्यामुळे आपण नेहमीचं रोजचं जेव्हा वरण बनवतो तर शक्यतो तो, तो डाळ भिजवून घ्यावी आणि मग ती शिजवावी आता कुकरमध्ये घातलेली आहे त्यामध्ये पाणी घालायचं हळद घालायची थोडंसं तेल घालायचे कुकरचं झाकण लावायचे आणि कुकर लावा आपल्याला गॅसवरती ठेवून डाळ छान आपल्याला शिजवून घ्यायची डाळ शिजल्यानंतर आपल्याला फोडणी करायची तर फोडणीसाठी पातेलं मी गरम करायला ठेवले त्यामध्ये घालूयात साधारण एक टेबलस्पून एवढं तेल तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडू तर द्यायची जिरं घालायचे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कढीपत्ता यावर झाकण ठेवायचं म्हणजे यातलं जे तेल आहे ते बाहेर उडत नाही दोन मिनटासाठी झाकण ठेवते आणि यातला जो लसूण आहे तो छान फ्राय होऊ देते फ्राय ग्यों ग्यों आता झाकण काढायचे बघू शकता आपला लसूण मस्त फ्राय झालेला आहे गॅस कमी करायचा आणि यामध्ये मसाले घालायचे तर यामध्ये घालायचे आपल्याला थोडी हळद हिंग घालायचं आहे आणि लाल मिरची पावडर घालायची एकदा हे सगळं मिसळून घेऊयात आता आपण शिजवून आणि घोटून घेतलेली जी डाळ आहे ती यामध्ये घालायची गरज वाटत असेल तर यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला किती पातळ वरण हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण घेऊ शकता आता हे एकदा ढवळून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि मोठ्या प्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची याला उकळी आली की यामध्ये आपण किसून घेतलेली कैरी घालूयात कैरीची साल काढायची आणि मग त्याला किसून घ्यायचं आणि कैरी खूप जास्त आंबटही वापरायची नाही साधारण अर्धी वाटी एवढी किसलेली कैरी घातली यामध्ये घालूयात आपण थोडासा गुळ आणि कोथिंबीर आता याला ढवळून घ्यायचे आणि मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली किंवा एक दोन ते तीन मिनटानंतर गॅसची फ्लेम पुन्हा कमी करायची आणि कमी फ्लेमवरती पुन्हा आपल्याला ही डाळ छान पाच मिनटं शिजवून घ्यायची पाच मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघू शकता इथे खूप मस्त असं आपलं आंबट गोड चवीचं आणि बनवायला अतिशय साधा आणि सोपं असं पैर घालून केलेलं फोडणीचं वरण तयार आहे रोजचीच रेसिपी आहे यामध्ये खूप काही वेगळं करत नाहीत आपण पण चवीला खूप मस्त लागतं तर बघू शकता इथे खूप मस्त असं आपलं आंबट गोड चवीचं वरण तयार झालेलं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा